कोयनानगर जवळील 5 पर्यटन स्थळे। मित्रांनो, कोयनानगर हे महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यामध्ये असलेले एक सुंदर गाव आहे, जे सातारा जिल्ह्यातील पाठण तालुक्यामध्ये वसलेले आहे। खास करून सातारा जिल्ह्यातील पाठण हा तालुका पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट समजला जातो, कारण या तालुक्यामध्ये बरीच सुंदर आणि आकर्षक पर्यटन स्थळे आहेत, ज्यांना भेट देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी येत असतात। जर का तुम्हीही निसर्गसंपन्न वातावरणाने बहरलेल्या पाटण तालुक्याला भेट देण्यासाठी उत्सुक असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त ठरेल, कारण आज आपण सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्याजवळ असलेल्या कोयनानगर जवळील 5 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 5, सडावाघापूरचा उलटा धबधबा। सडावाघापूरचा उलटा धबधबा हे ठिकाण कोयनानगर जवळील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे, ज्याला रिव्हर्स वॉटरफॉल म्हणूनही ओळखले जाते। मान्सूनच्या हंगामात अनेक पर्यटकांना हा धबधबा खुणावत असतो। जुलै ऑगस्ट मध्ये सडावाघापूर पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी असते। सुट्टीच्या दिवशी शेकडो गाड्या व हजारो पर्यटक या ठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा मनमुराद आनंद घेत असतात। सडावाघापूर या परिसराला निसर्गाचे वरदानच लाभले आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही। या ठिकाणी असणाऱ्या उलट्या धबधब्याचा आविष्कार वाऱ्याच्या दबावर अवलंबून असतो। वाऱ्याचा दाब जास्त असल्यास या ठिकाणी आपल्याला मनमोहक डोळ्याचे पारणे फेटणारा नजारा पाहायला मिळतो। तसेच धुके, थंडगार वारा, हिरवाईने नटलेला परिसर आणि छोट मोठे धबधबे यांचाही आपण या ठिकाणी मनसोक्त आनंद घेऊ शकतो। कोयनानगर पासून हा धबधबा 34 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 4, ओझरडे धबधबा। मित्रांनो, कोयनानगर परिसरात असलेला ओझरडे हा धबधबा अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे, जे पावसाळ्यात पर्यटकांचे सर्वात लोकप्रिय ठिकाण बनते। महाबळेश्वर, पाचगणी, ठोसेघर, कासपठार या गजबजलेल्या ठिकाणांपेक्षाही पाठण तालुक्यातील धोका विरहित असलेला ओझरडे हा धबधबा वाल्मिकी पठारावरील विविध रंगी फुलांचे तवे पाहण्यासाठी पर्यटकांमध्ये खूप लोकप्रिय आहे। दरवर्षी कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला की हा धबधबा ओसंडून वाहू लागतो, ज्याला भेट देण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी असते। कोयनानगर पासून ओझरडे हा धबधबा साधारणतः 8 ते 10 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। नंबर 3, श्री क्षेत्र धारेश्वर। सातारा जिल्ह्यात पाठण जवळ एक ठिकाण आहे ज्याला प्रतिकाशी म्हणून ओळखले जाते। असे म्हटले जाते की या ठिकाणचे दर्शन घेतले तर काशीला गेल्याचे पुण्य लाभते, त्यामुळे या ठिकाणचे नाव हे श्री क्षेत्र धारेश्वर असे आहे। धारेश्वर हे सध्या पर्यटन स्थळ म्हणून बऱ्यापैकी प्रसिद्ध होऊ लागले आहे। नवीन महाबळेश्वर मधील सह्याद्रीचा दुर्गम पट्टा आहे त्या भागात हे ठिकाण येते, जे सह्याद्रीच्या उंच रांगेत वसलेले आहे। या ठिकाणापर्यंत पोहोचण्याकरिता तुम्ही पुण्याहून येत असाल तर उंब्रज मार्गे पाठण आणि कोल्हापूर वरून येत असाल तर कराड मार्गे पाठण पर्यंत पोहोचावे लागते। पाटण ते धारेश्वर हा मार्ग अतिशय निसर्गरम्य वातावरणाने बहरलेला आहे, जिथे प्राचीन धारेश्वर देवस्थान वसलेले आहे, त्याचबरोबर इथे असलेला धबधबा ही बारमाही विरळ वाहत असतो। नंबर 2, कोयना अभयारण्य। मित्रांनो, कोयना अभयारण्य हे कोयना परिसराजवळ वसलेले एक सुंदर पर्यटन स्थळ आहे, जे कोयना धरण पाणलोट क्षेत्रात वसलेले आहे। या अभयारण्यात आपल्याला हरिण, रानगवा, लांडगा, रानडुक्कर, अस्वल हे प्राणी तर बुलबुल, घार, रानकोंबडा, सूर्यपक्षी या पक्ष्यांबरोबर करवंद, जांभूळ, चिंच, करंजा, पळस, साग इत्यादी वृक्ष आढळून येतात। त्याचबरोबर विविध प्रकारच्या वनौषधी बरोबर तमालपत्र, चारोळी, दगडफूल, कडीलिंब, दालचिनी व इतर अन्य मसाले पदार्थही या ठिकाणी आपल्याला आढळून येतात। तसेच वासोटा हा भव्य किल्ला आणि शिवसागर जलाशयही या अभयारण्यातून आपल्याला पाहायला मिळतो। नेहरू चाचा म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ कोयनानगर येथे बांधण्यात आलेले उद्यानही येथे आपल्याला पाहायला मिळते, जिथे पंडित नेहरूचे स्मारक बांधण्यात आले असून त्यात आकर्षक विद्युत रोषणाई करून कारंजे आणि धबधबे तयार करण्यात आलेले आहेत। नंबर 1, कोयना धरण। मित्रांनो, कोयना हे धरण महाराष्ट्रातील प्रमुख धरणांपैकी एक आहे, ज्या धरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र समृद्ध आणि प्रकाशमय झाला आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही। कोयनानगर परिसरामध्ये चिपळूण आणि कराड महामार्गावर पश्चिम घाटात हे धरण स्थित आहे, ज्याला शिवसागर धरण म्हणूनही ओळखले जाते। या धरणावर 4 टप्प्यात विद्युत निर्मिती करण्यात येते। विद्युत केंद्र पाहण्यासाठी कुंभार्ली घाट उतरून पायथ्याच्या पोकळी या गावी जावे लागते। इथल्या विद्युत निर्मितीमुळे या धरणाला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे म्हटले जाते। सातारा शहरापासून हे धरण मात्र 85 किलोमीटर इतक्या अंतरावर आहे। तर मित्रांनो, आज आपण कोयनानगर जवळील 5 पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे।
यापैकी तुम्ही कोणत्या पर्यटनस्थळाला भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि हां, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.